नेहा तुझ्याशी कट्टी घेऊन का गेले इकडनं? माझा बूट काढा आणि थोबाड रंगवाय हराम खरच. ए तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. बोल नाही आता नको नंतर बोलील. तो सारखं तुझं नाव घेतोय. कृपा करून एकदा चल. हर्षवर्धनशी भांडण झालंय का? भांडायला आधी भेटायला तरी हवेत ना. गुन्हेगाराला सुद्धा फाशी देण्याच्या आधी त्याचा गुन्हा काय आहे ते सांगतात. अगं हा भाई भयंकर डेंजर माणूस आहे. तुला जे आवडेल ते मागव तुझ्या आवडीचं. आज मी तेच खाणार. काय माहिती काय झालंय. हो ना. नाही पण मी म्हणते तुम्ही एकदा प्रत्यक्षच बोला तिच्याशी. नाही तर ती काहीच सांगणार नाही. हो बर. हो मी वाट बघते. ठेवते. कोणाशी बोलत होतीस? भाऊजींशी. आई तू त्यांना का बोलवलंस इथे? का बोलवायला नको होतं? तसं नाही. मला माहिती आहे तू त्यांना का बोलवलंस ते. मग कशाला विचारतेस? आई मी तुला कसं समजवून सांगू आता? आता तू मला काहीच सांगू नकोस. तुझे काका येतील तेव्हा तेच बोलतील तुझ्याशी काय बोलाय. अगं पण तू बस मी आलोच हात धुवून येतो. चल दुसऱ्या हॉटेल मध्ये जायचं. मला इथल्या वेटरचा चेहरा आवडला नाही. काय चल आदी. काय झालं? कशाचं? अरे मघाशी तू दादांशी बोलायला जाणार होतास ना एनओसी बद्दल. हू काय हू गेलाच नाहीस ना? गेलो होतो. मग अगं दोघं बाहेर फिरायला चालले होते. आज खूप दिवसांनी दादा वहिनीला घेऊन कुठेतरी बाहेर निघाला होता आणि वहिनीचा छान मूड होता. म्हटलं कशाला उगाच एनओसीचा विषय काढून वहिनीच्या आनंदावरती विरजण होता म्हणून नाही बोललो मी. अरे पण एनओसी लेटरचा आणि वहिनीचा काय संबंध? भाऊळट मी जर एनओसीचा विषय काढला असता ना तर तिथं भडकाभडकी झाली असती. कारण आपण दादाला नकार दिला ना त्यामुळे आपल्याला इतक्या सहजासहजी एनओसी मिळणार नाही. आणि ती भडकाभडकी आत्ता झाली असती तर दादाने बाहेर जायचा प्रोग्राम कॅन्सल केला असता आणि वहिनीचा मूड गेला असता. म्हणून मी काही बोललो नाही. पण आधी आज ना उद्या तुला हे बोलावंच लागणार आहे. आणि तू कधीही बोल ते त्यांच्या स्वभावानुसारच वागणार. ते ठीक आहे. नीट वेळ बघून मी बोलेन त्याच्याशी. निदान भांडण तरी टळू शकेल. उगाच आपण विषय काढून कसे. हे बघ अशी वेळ कधीच येणार. त्यांचा पारा तिन्ही त्रिकाळ चढलेलाच असतो. मग तुला जर बोलायला काही प्रॉब्लेम असेल तर मी बोलते. नको बाई तू नको बोलू मी बोलीन. का काय प्रॉब्लेम आहे? नाही तुझं त्याच्याशी बोलणं म्हणजे पेट्रोल पंपावरती जाऊन फटाक्याची माळा फोडण्यासारखं. तू नको बोलू मी बोलीन त्याच्याशी. फार फार तर काय होईल तो ओरडेल चिडेल अपमान करेल माझा.
ते सगळं सहन करेन मी. पण तुमच्या दोघांमध्ये जर भांडण झालं ना तर माझा फुटबॉल होतो. म्हणजे दोन्ही बाजूंनी लाथा मलाच खाव्या लागतात. म्हणून तू नको बोलू, मी बोलीन त्याच्याशी. ठीक आहे, माझ्या ना डोक्यात जातं हे सगळं. प्रत्येक आडल्या गोष्टीसाठी त्यांना विचारा. आपलं सुख दुःख, आपलं आयुष्य हे दुसऱ्याच्या दयेवर अवलंबून आहे ही संकल्पनाच सहन होत नाही मला. ओके ओके, कळलं मला. हर्षदा, शेवटी काही गोष्टी या सामोपचाराने घ्यायच्या असतात. प्रत्येक गोष्टीत भांडण करून उपयोगाचं नाही. तू कशाला टेन्शन घेतेस? मी आहे ना, मी करीन सगळं व्यवस्थित. ठीक आहे, हे सगळं अजून किती दिवस सहन करत राहावं लागणार आहे ते मलाच माहित. डिप्स, हे असं रडून काही होणार आहे का? आणि मुळात तू का रडतेस हेच मला कळत नाही. तुला माहित होतं ना त्या माणसाचं आधीच लग्न झालंय, म्हणजे त्याची बायको असणारच ना. आणि जर तुम्ही एकाच शहरात राहताय तर कधी ना कधी तुम्ही एकमेकांसमोरही येणार. एवढाच जर त्रास होत होता ना तर एका लग्न झालेल्या माणसाच्या प्रेमातच का पडलीस तू? बोल ना. प्रेम असं ठरवून होत नसतं परेश. आपण ज्या माणसावर इतकं प्रेम करतो तो आपल्याला टाळून दुसऱ्या बाई बरोबर. ती त्याची बायको आहे, कळलं ना? आणि स्वतःच्या बायकोला बाहेर फिरायला घेऊन जायला तुझी परमिशन घेणार आहे का तो? असं रडून काही होणार नाही आता, लक्षात ठेव. या सगळ्याचा विचार तू आधीच करायला हवा होतास. असे उपदेश करणं खूप सोपं असतं परेश. तू स्वतःला माझ्या जागेवर ठेवून बघ, मग तुला कळेल. पण नाही, तुला काय कळणार रे माझं दुःख? हेच पटत नाही मला तुझं. माझं दुःख, माझ्या वेदना, माझा त्रास, याला सेल्फ पिटी असं म्हणतात. स्वतःचं दुःख जगाला दाखवत बसायचं. आपलं दुःख किती मोठं आहे म्हणून त्याला कुरवळत बसायची सवय झाली आहे तुला. आपण दुःखी आहोत हाच समज सुखी करतो आजकाल तुला. आवडतं तुला हे असं गरीब बिचारं बनून राहणं, लोकांची सिंपथी मिळवणं, आणि म्हणूनच आत्महत्या करायला निघाली होतीस तू. हो, हे सगळं नाटक करते ना मी. मला सवय आहे सगळ्यांसमोर माझं दुःख दाखवण्याची. एवढीच वाईट वागते मी तुझ्याशी, मग काय येतोस इथे? का बोलतोस माझ्याशी? जा ना, मला नाहीये गरज कुणाची. मला नकोय कुणाची सिंपथी. प्लीज जा. दीप्स, प्लीज 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 परेश जा. आहो, असं इतकं टकलावून काय बघता तिच्याकडे? किती गोड आणि किती निरागास आहे बघते. बाहेरच्या जगात काय चाललंय तिला माहिती नाही, तिला काही कळत नाही, तिला कसलं टेन्शन नाही, कसली चिंता नाही. म्हणूनच तर ती इतकी निरागस आहे. हो ना पिल्लू? पण तुम्हाला काय झालंय? आज हे असं सगळं अचानक? मला खूप काळजी वाटते तिची. असावरी माझं बालपण कसं गेलंय ते तर तुला चांगलंच माहिती आहे. हे असं निरागस निर्मळ असं कधी जगताच नाही आलं मला.
हे जग कसं आहे याची जाणीव देवाने मला जन्मतःच करून दिली होती. जेव्हापासून माझ्या आईबापांनी मला टाकून दिलं होतं रस्त्यावर, तेव्हापासून या जगाबद्दल एक तिरस्काराची भावना निर्माण झाली मनात. असं वाटायला लागलं की ज्या जगाने आपल्याला लाथाडलंय त्या जगाला आपल्याच पायाखाली तुडवावं. आणि त्या रागाच्या भरात मी असं निरागस निर्मळ जगणं सुद्धा असतं हे विसरूनच गेलो मी. पण माझ्या मुलीच्या बाबतीत मला तसं नाही होऊन द्यायचं. तिला कोणाची नजर लागायला नको. वा असा तू दुष्ट काढून टाकतीच. आत्ता? हो आत्ता. आत्ता लगेच कशाला? असं काय करतेस तू? आज आपण तिला पहिल्यांदा बाहेर गेलो होतो, बागेत गेलो, हॉटेलमध्ये गेलो, इतक्या लोकांनी तिला घेतलं, तिच्याकडे सगळे लोक इतके कौतुकाने बघत होते. कोणाची नजर कशी असेल आपल्याला सांगतात नाही. कोणाची नजर लागू शकते, तू तिची दृष्ट काढून टाकलीच. हे तुमचं जरा जास्तीच होतं. नाही म्हणजे मला कळतंय तुम्हाला तिची खूप काळजी वाटते म्हणून, पण आत्ताच तुम्हाला एवढं वाटतंय. पुढे मोठी झाल्यावर काय करणार आहात? म्हणजे ती मोठी होईल, शाळेत जाईल, मग कॉलेजमध्ये जायला लागेल, मग तिला खूप मित्रमैत्रिणी असतील, कदाचित एखादा बॉयफ्रेंडही असेल. असावरी प्लीज फार पुढे जाऊ नकोस. मी फक्त गंमत केली. मी ज्या गोष्टी आपल्याला ठरवता येत नाहीत त्या गोष्टींवर बोलून कधीच काही फायदा नसतो. असावरी दृष्ट काढतेस ना तिची? हो. दादा नेहा काही बोलली तुमच्याशी? काही सांगितलं नाही. पोट्टी काही सांगायला तयार नाही. मी पण लय विचारलं तिला, मला बी काही बोललेलं नाही. तुला सांगतो राजा, नक्कीच काहीतरी घडलंय. तिच्या चेहऱ्यावरून मला वाटलं नक्कीच काहीतरी महाभारत घडलंय. दादा जे काही घडलंय ते एक दिवशी समोर येईलच, पण आपण एक गोष्ट विसरता कामा नये. कुठली गोष्ट? आपल्या शार्दूलचं असं का झालं ह्याचं कारण आपल्याला माहीत नाही दादा. त्याच्या अचानक येण्याने आपण खुश होऊन हरखून गेलो, पण त्याला वेळ का लागलं ह्याचं कारण आपल्याला अजून माहीत नाही. अरे पण आपण त्याची चौकशी आधी केले राजा. हर्षवर्धन भोसलेला पण विचारून झाले ना. त्या माणसावरती मी विश्वास ठेवत नाही दादा. आपण दुसरंच काहीतरी केलं पाहिजे. तुम्ही शार्दूलाच विचारून बघा ना, तो कदाचित काहीतरी सांगेल. ठीक आहे, बघतो, प्रयत्न करून तो. दादा आपल्याला फक्त एक कळलं पाहिजे, त्या दिवशी घडलं तो अपघात होता की मुद्दाम घडवून आणलं होतं? जर कुणी हे घडवून आणलं असेल ना राजा, तर मग त्याच्या आयुष्यात जे काही घडेल फक्त मी घडवून आणीन. दादा तुम्ही काही काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल. पण तुम्ही एकदा शार्दूलने विचारून बघाच. ठीक आहे, येतो विचारू. काय आदित्यराव, कुठपर्यंत आलं तुमच्या नव्या बिझनेस? जुळवाजुळव चालली. काल तुला काहीतरी महत्वाचं बोलायचं होतं माझ्याशी. हो म्हणजे हे बिझनेस साठी लोन घेतोय ना, त्या संदर्भात तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. बोल. ऍक्च्युली या घरावर मी लोन घेतोय ना, तर मला तुझं NOC हवं होतं. का माझ्याकडून का? नाही म्हणजे तू या घरात राहतो ना, तुझाही अधिकार आहे या घरावर. नाही नाही आदित्य,
कसं आहे, मी या घरात राहत जरी असलो तरी माझा अधिकार वगैरे नाही, नाही का? देतो मी तुला एनओसी, पण कुठल्या बँकेकडनं घेतोस लोन? ते मी सचिन रावांच्या बँकेतून. गुड, व्हेरी गुड. ऍक्च्युली मी तुला तेच सजेस्ट करणार होतो. कसं आहे, आपल्या ओळखीची माणसं असतील ना बँकेत की कामं पटापटा होतात. गुड, व्हेरी गुड. हा देतो मी, देतो एनओसी, डोंट वरी. एक काम कर, लेटर ड्राफ्ट कर आणि ऑफिसला घेऊन ये, मी तिथे सही करतो. हो, डोंट वरी. छान झालाय उपमा. हॅलो. हॅलो डिप्स, मी परेश बोलतोय. एक मिनिट माझं ऐकून घे प्लीज. हे बघ, काल मी खूप हार्शली बोललो तुझ्याशी. आय एम सॉरी, मी तसं बोलायला नको होतो तुझ्याशी. इट्स ओके, तू जे बोललास त्यात काही चूक नाही. तू म्हणालास तशीच आहे मी, स्वतःचं दुःख कुरवाळत बसणारी. सिम्पथी सीकिंग भाई. प्लीज असं बोलू नकोस. हे बघ, मला माहिती आहे मी तुला खूप हर्ट केलं. आय एम सॉरी, मी जे काही बोलतोय ते खरंच मनापासून बोलतोय. प्लीज परेश, प्लीज इट्स ओके. तुला जे वाटलं तेच तू बोललास, आणि मुळात म्हणजे जे काही तू बोललास ते तुला माझ्याविषयी काही वाटतं म्हणूनच ना. जाऊ दे रे, जसं मी भूतकाळातल्या काही गोष्टी विसरली आहे ना तशीच ही पण विसरे. हर्षवर्धन भोसलेंचा फोन आला होता? नाही, अजूनपर्यंत तरी नाही. बरं डिप्स, मला तुला भेटायचंय, थोडं महत्वाचं बोलायचंय. मी संध्याकाळी येतो तुझ्याकडे, काही हरकत नाही ना? नाही नाही, काहीच प्रॉब्लेम नाही, मी वाट बघते. ओके, संध्याकाळी भेटूया. बाय. शार्दूल काय करतो बाबा? हा, पुस्तक वाचतो. हो, अरे वा, बघू तरी. हा, अरे वा, पुस्तकात बघ बघ बघ, डोंगर आहेत ना डोंगर. जोकर, अबे जोकर, अबे जोकर, अरे वाघोबा पण आहे ना, अबे वाघोबा. अरे बाबा, पुस्तक का फेकलं? ते ची आहे. ची आहे ते? ची आहे. मग तुला काय आवडत? तुला असं बगीचात जायला आवडत? असं हिरवं हिरवं गार गवत असत, झाड असतात, असे डोंगर असतात, त्या डोंगरातून येणारा असा सूर्य असतो, हे आवडत? तुला आवडत ना? म्हणून तू गेला होतास बघ महाबळेश्वरला, गेला होतास, आठवत? महाबळेश्वरला गेला होता ना तुम्ही? नेहा नाही, नाही नेहा नव्हती तुमच्या बरोबर, नेहा नव्हती, प्रियांका होती. प्रियांका, हर्षवर्धन. हा, तुम्ही गेला होतात ना महाबळेश्वरला, तिकडे एका हॉटेलमध्ये राहायला होतात, आठवत? हॉटेलमध्ये, हा आठवत ना? मग एका रात्री तू गायब झालास तिकडून, निघून गेलास, हरवलास एकदम, कड्यावर गेलास, कड्यावर आठवत? कसं काय गेलास कड्यावर, आठवत? कोणी नेलं तुला तिकडे, आठवत? कसं काय गेलास बाबा कड्यावर, असं पडलास बघ कड्यावरून, तू पडलास ना, पडलास ना कड्यावरून, आठवत ना तुला? तुम्ही सगळे, प्रियांका, तू, हर्षवर्धन, आठवत? आठवत? शार्दूल महाबळेश्वरला गेला होतास ना, पडलास दरीतून,
मी काय बोलतो आठवतं का? नाही